अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेरचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल लोढा यांनी जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरमध्ये फवारणीसाठी सोडियम क्लोरोफाईड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सुपूर्द केले आहे। याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, जळगाव जिल्हा नेते संजय गरुड, महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, जामनेर विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, पदवीधर संघ जिल्हा अध्यक्ष पुंडलिक पाटील उपस्थित होते। उपक्रम हा फक्त अजितदादा यांचा उद्या वाढदिवस असल्यामुळे आणि बोलणं कमी आणि काम जास्त ह्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व ऋण जे आहे त्यांची खरी सेवा व्हायला पाहिजे। फक्त नावाला करायचं काही नाही आणि दाखवायचं की आरोग्य सेवक हे, आरोग्य दूत हे, संकटमोचक हे, असं कोणताही प्रकार न करता आम्ही एक सर्वमान्य कार्यकर्ता म्हणून जिल्ह्याच्या जनतेची सेवा व्हावी आणि कोविड सेंटरचे जे रोगी आहे त्यांचं दुसऱ्याला फैलावं ना व्हा म्हणून आम्ही हे सर्व कोविड सेंटरला फवारणीचं औषध देत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्या या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब यांचा वाढदिवस आहे। सर्वप्रथम जिल्ह्याच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोविड सेंटर, तहसील कचेरी आणि पोलीस कर्मचारी यांच्या गटात दामल्याचे प्रफुल्ल लोढा यांच्यातर्फे सॅनिटायझर वापरण्याकरता आणि प्रामुख्याने पोलीस हा घटक या कोविडमध्ये महत्त्वाचा घटक आहे, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्या दृष्टीने सॅनिटायझर वाटप या ठिकाणी केलेलं आहे। जवळपास 750 लिटर त्यांनी या ठिकाणी वाटप केलेलं आहे। महाशय जिल्हाधिकारी साहेब, महाशय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या ताब्यात ते दिलेलं आहे। जिल्हा राष्ट्रीयच्या वतीने मी त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो। असाच उपक्रम सर्व कार्यकर्त्यांनी घ्यावा आणि या कोविडच्या संकटातून सर्वांना मुक्त करावं ही विनंती करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।